मित्रांनो, आपल्या टिप्स इन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमची नवनवीन अपडेट माहितीपर व्हिडिओ सर्वात अगोदर पाहण्याकरिता बेल आयकॉनवर क्लिक करा. जर का आपले अकाउंट पोस्ट ऑफिस मध्ये असेल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. 1 एप्रिल पासून पोस्ट ऑफिसचे नियम बदलणार आहे आणि हे नियम जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती पाहण्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. जसे की आपल्या सर्वांना माहित आहे की पोस्ट ऑफिस हे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे पोस्ट ऑफिसच्या अकाउंट मधील आपले पैशांची सुरक्षितता असते. मात्र मित्रांनो, 1 एप्रिल 2021 पासून या पोस्ट ऑफिस अकाउंटच्या नियमांमध्ये अत्यंत महत्त्वाचे बदल होणार आहे. 1 एप्रिल पासून पोस्ट ऑफिस मध्ये पैसे जमा करण्यासाठी, काढण्यासाठी आणि तसेच कोणत्याही AEPS ट्रान्झॅक्शन वर आता तुम्हाला चार्ज द्यावा लागणार. 1 एप्रिल नंतर तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शन वर कमीत कमी 25 रुपये चार्ज द्यावा लागणार. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने आता पैसे काढणे, जमा करणे आणि AEPS ट्रान्झॅक्शन म्हणजेच आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम वर चार्ज आकारण्याचा निर्णय घेतला आहे. हे नियम येत्या 1 एप्रिल 2021 पासून लागू होणार आहे. यामध्ये तुम्हाला पोस्ट ऑफिस अकाउंट मध्ये महिन्याला 4 वेळा पैसे काढणे फ्री आहे. मात्र 4 फ्री ट्रान्झॅक्शन नंतर तुम्हाला प्रत्येक ट्रान्झॅक्शन वर 25 रुपये चार्ज द्यावा लागणार किंवा 0.50% चार्ज कापला जाईल. त्यासोबतच तुम्हाला बेसिक सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे जमा करण्यासाठी कोणताही शुल्क द्यावा लागणार नाही. जर का तुमचे बचत म्हणजे सेव्हिंग अकाउंट किंवा चालू खाते म्हणजेच करंट अकाउंट असेल तर एका महिन्यामध्ये तुम्ही 25,000 रुपयापर्यंत पैसे विनामूल्य म्हणजेच विना चार्ज काढू शकता. हे 25,000 मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक ट्रान्झॅक्शन वर 0.50% चार्ज किंवा कमीत कमी 25 रुपये चार्ज द्यावा लागणार. त्यासोबतच तुम्ही अशा खात्यामध्ये पैसे जमा केल्यास त्याला देखील एक मर्यादा आहे. एका महिन्यामध्ये फक्त 10,000 रुपयापर्यंत पैसे जमा करता येतील. त्याहून अधिक पैसे जमा केल्यास प्रत्येक व्यवहारावर म्हणजेच प्रत्येक ट्रान्झॅक्शन वर 0.50% मूल्य किंवा किमान 25 रुपये चार्ज द्यावा लागणार आहे. आता आपण जाणून घेऊया आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टम म्हणजेच AEPS सिस्टम मध्ये तुम्हाला काय चार्ज लागणार. AEPS सिस्टम मध्ये अनलिमिटेड ट्रान्झॅक्शन पूर्वीप्रमाणे फ्री आहेत आणि नॉन IPPB नेटवर्क वर एका महिन्यात 3 ट्रान्झॅक्शन फ्री आहे. यामध्ये पैसे काढणे, जमा करणे आणि मिनी स्टेटमेंट काढणे सामील आहे. 3 फ्री ट्रान्झॅक्शन नंतर कॅश जमा करण्यावरील सर्व ट्रान्झॅक्शन वर 20 रुपये चार्ज द्यावा लागणार. मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये दिलेली माहिती जर का आपणास आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रमंडळी सोबत शेअर करण्यास विसरू नका. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद. जय महाराज.